रत्नांना अनेक रत्न घडवली आणि या रत्नांपैकी काही रत्नांनी तर शिवशक्ती संघाला या महाराष्ट्रात मुंबईत नव्हे ते अखंड हिंदुस्थानात शिवशक्ती महिला संघाचा झंझावात निर्माण केला त्याच्या कबड्डीच्या माध्यमातून. आणि या कबड्डीचा झंझावात ज्या खेळाडू दोन्ही खेळाडू निर्माण केला त्या दोन्ही खेळाडूचं नाव आहे सोनाली. असं म्हणतात की काही मुलांची नावं ठेवताना मुलांचे पाय पाळण्यात दिसतात. मला वाटतं सोनालीचं नाव ज्यावेळेला बांधत झालं त्यावेळेला हे बांधत घालणारी जी काही सुज्ञ मंडळी होती जाणकार मंडळी होती त्यांनाही तेव्हा कळलं असेल की ही मुलगी कबड्डीमध्ये इतकं नाव कमवेल इतकं नाव कमवेल की सोन्यापेक्षाही तिचा भाव वाटेल. म्हणून त्यांना तिचं नाव सोनाली ठेवलं झालं आणि नावाप्रमाणे आणि संघाच्या नावाप्रमाणे शिवशक्ती शिवशक्ती या नावाला साजेच शिवरायांची शक्ती या व्याख्येला एकरूप होऊन दादोजी कोंडदेवच्या भूमिकेत तिला घडवणारे राजेश पाडावी हे तिचे सर. खरं तर यांचं कौतुक शब्दात व्यक्त करणं खूप कठीण आहे. ह्या मातीमध्ये घडलेली ही सोनाली कोल्हापूरची रांगडी ही सोनाली ज्युनियर कबड्डी सिनियर कबड्डी विद्यापीठ युनिव्हर्सिटी राज्य शहर जिल्हा या सगळ्या खेळांमध्ये सगळ्या स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळून स्वतःच्या खेळाची चमक आणि एखाद्या शिक्षकाच्या प्रती असलेली निष्ठा याचं ज्वाज्वल उदाहरण कोण असेल तर सोनाली. आणि मला वाटतं खेळावरती नितांत प्रेम केलं खेळ हाच ध्यास मानला खेळ हाच श्वास मानला तर प्रगती दूर नसते. रेल्वेच्या माध्यमातून खेळताना ज्या रेल्वेला राजधानी एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं तर स्पीड हा जगविख्यात आहे त्या स्पीडला साजेसा खेळ करणारी सोनाली त्या स्पीड सारखी त्या राजधानी सारखी मैदानात धावणारी सोनाली मुलांची कमाई करणारी सोनाली सर्वांवरती छाप पाडणारी खेळाची छाप पाडणारी सोनाली छत्रपती पुरस्काराला गवस्ती घालणारी सोनाली आणि पुरस्कार स्वतःच्या पदरात पाडणारी सोनाली शिवशक्ती संघाचा हुक्मेक्का सोनाली. इतकंच नाही तर महाराष्ट्र राज्य इंडियन रेल्वेचं देखील घौड दौड करणारी सोनाली अशी नाना विविध रूप जिने खेळाच्या जोरात मिळवली तिच्याकडे आज आम्ही महाराष्ट्र मराठी माणूस म्हणून या गिरंगावातला क्रीडा रसिक म्हणून क्रीडा प्रेमी म्हणून क्रीडा खेळाडू म्हणून आणि तुम्ही क्रीडा रसिक म्हणून सगळेजण आज लावून बसतायत. जिनी छत्रपती पुरस्काराला गवर्णी करत असली ती कबड्डी खेळातला नव्हे तर खेळातला अग्रमानांकित पुरस्कार तो म्हणजे अर्जुन पुरस्कार. आणि हा अर्जुन पुरस्कार ही मराठी मुली सोनाली शिंदे त्याच्यावरती आरूढ झाल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. सोनालीला भावी आयुष्याची शुभेच्छा देतोय. गेली अनेक वर्ष 4 ते 5 वर्ष सातत्यानं भारतीय संघात खेळलं फक्त शब्दात बोलण्यासाठी सोपं आहे त्यासाठी अनेक मैदानात कष्ट करावे लागतात जीवाचं रान करावं लागतं. आत्ता आत्ता आम्ही कुठे शिकलो कोरोनापासून अलिप्त राहिला पण ज्यावेळेला संघात निवड होते भारतीय संघात इंडियन संघात निवड होते रेल्वे संघात निवड होते तर 2-3 महिने घरापासून लांब राहावं लागतं फोन तर बघायला मिळत नाही अनेक निर्बंध असतात अनेक अटी असतात नियम असतात असे सगळे नियम पाळून जगाला हेवा वाटेल खेळाडूंना हेवा वाटेल असं हेच पदरात पाडणं काही अल्प लोकच करतात आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांचा अभिमान असणार असलं हे गुणी खेळाडू अर्थात सोनाली शिंदे तिचा अनेक जरी तिने बक्षिस मिळवले असतील अनेक तिने पुरस्कार मिळवले असतील मानांकित पुरस्कार मिळवले असतील अनेक मानिक पुरस्कार मिळवणार आहे पण शेवटी घरचं ते घरचं असतं घरची माती आपली माणसं आपला संघ आपलं व्यासपीठ आपले शिक्षक आपले सहकारी यांचा समूह सत्कार होणं हे इतिहासात नवीन सोनेरी पान असतं आणि ते आज या ठिकाणी घडतं आहे. सोनेरीचा घरी सत्कार करतोय ते देवक करो की तिच्या ह्या सगळ्या कार्याला तुमच्या आमची कोणाची नजर न लागो उलट तुम्ही आम्ही सोनेरी इतक्या शुभेच्छा देऊया की कर्ण झालं की 2 लसी घेतात आणि 1 बुस्टर घेतात आपण सगळे 2 लसी घेतले तिने पण 2 लसी घेतले आज तुमच्या माध्यमातून इतक्या शुभेच्छा द्या की तिच्यासाठी अजून पुरस्कार मिळण्यासाठी तिला ते बुस्टर असेल असं आपण मानूया. एक दिमागदार सोहळा सगळ्यांनी इकडे लक्ष द्या एका भूमी खेळाचं सामने होणार आहेत खेळाडू खेळणार आहेत
पण ज्यांनी खऱ्या अर्थानं ही मैदान गाजवली त्या मराठ मोरी सोनाली शासनाचा सत्कार करतोय मी राजस्थान प्रवासाबाबत सोनाली देखील आपला अभिप्राय या ठिकाणी मांडण्याबद्दल वाटतं आणि ते ह्या कबड्डी खेळाबद्दल वाटतं ते तुम्ही शब्दात व्यक्त करावे. दोन मिनिटं सर्व क्रीडा रसिकांनी लक्ष द्या. राजेश पाडवे सर यांनी माझ्यासाठी खूप केलं आहे. जेव्हा मी इथे राहत होती विल्या रोड एरियामध्ये तेव्हा माझ्याकडे शूज द्यायला पण पैसे लागते. पहिला शूज मला गोळीचा तर सरांनी शूज घेऊन दिलेला आणि त्यानंतर मी जेव्हा मुंबई जिल्हा खेळली होती तेव्हा त्यांनी तुम्हाला ऍडिडासचा शूज घेऊन दिले होता आणि ते शूज आलं मी खेळली तेव्हा. आता मी खूप 15,000-20,000 शूज घालते पण त्या शूजला जी किंमत होती ती ह्या शूजला नाही आहे आणि त्यामुळे ते उपकार ते मी आयुष्यात कधी नाही विकू शकत. आणि मी एवढं सांगेन की माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. माझा चांगल्यात चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेन. भारत संघाला रौप्य पदक देणारी सोनाली आज राजेश पाडवे यांच्याबद्दल त्यांनी कृतज्ञ भावनेतनं जे शब्द व्यक्त केले की आज ती 15,000-25,000 ब्रँडेड शूज घालते पण राजेश सरांनी तिला सुरुवातीच्या काळात जे गोल्डचे आणि आदिदासचे शूज दिले होते त्याचे कुठेही स्तर येणार नाही आहे. पण राजेशजींची आज एक प्रामाणिक इच्छा आणि एक अपेक्षा सोनालीकडून आहे की सोनालीने एका काळामध्ये भारताला गोल्ड मेडल मिळेल महिला संघाला अशी प्रगती करून सरांनी दिलेल्या उत्तरातून दिली त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जे सिंगल संधी आहे असं आपण या ठिकाणी तुला आव्हान करूया. पुन्हा एकदा सोनाली तुला सर्वांपासून शिवशक्ती महिला संघ असेल कबड्डीचे तमाम कबड्डी प्रेम असते खेळाडूंमध्ये नामांचा संघ असेल त्याचबरोबर शिवसेना वरळी विधानसभा असेल किंवा शिवडी विधानसभा या सगळ्यांच्या वतीने तुला मनापासून शुभेच्छा. अशीच आघाडीवर राहा असं सांगायचं. हिमालय सरकार सह्याद्रीचे ते मुलगे हिमालय सरकार अशा प्रकारचा आपल्याला शुभेच्छा देतो आणि खरं तर राजेजी तुमचा मी आभार मानतो कारण इतक्या मोठ्या खेळाडूबद्दल बोलण्यासाठी तुम्ही मला संधी दिला हे देखील माझं देखील तो खेळाचा गौरव आहे असं मी मानतो. तुम्ही एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. या सोन्यासारख्या खेळाडूंनी पुन्हा एकदा जोरदार चालू लागूया. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक. जय